लेकीसोबत नातं काही वेगळंच असतं. शब्दात सांगूनही ते व्यक्त होत नसतं. कवितेतून साचलेले भाव बाहेर पडते. मायबापाला लेकीचे प्रेम हे जगावेगळेच असते. लेख जन्मल्यावर वेगळीच खुशी त्यांना असते. बापाला खेळायला घोडा बनवताना लेख खुदकन हसते. खेळताना लागलं की माय लगेच मलम लावून देते. म्हणूनच लेकीचे नाते काही वेगळेच असते. चिमुकली लाडकी जेव्हा बापाला चहा बनवून देते तेव्हा मोठी झाली म्हणून बापाच्या डोळ्यात अश्रू येते. मायची तब्येत ठीक नसताना सगळी कामं करते. म्हणूनच लेकीचं नातं काही वेगळेच असते. छोटीशी ती कधी लग्नाला येते हे त्यांनाच कळत नसते. कारण त्यांच्यासाठी ती तर लहान भावलीच असते. लग्नाला उभी होताच माय बापाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते. म्हणूनच लेकीचं नातं काही वेगळेच असते. लग्न होऊन जाते जरी ती परक्याच्या घरी, लक्ष मात्र असते तिचे नेहमीच माय बापावरी. नाजूकशी ती कळी समजत नाही कधी फूल होऊन जाते. म्हणूनच लेकीचं नातं काही वेगळेच असते.